हॅलो फ्रेंड्स मी नीलम पवार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजची आपली रेसिपी आहे स्पेशल भोगीची भाजी याला शेंगसोल्याची सोल्याची भाजी असंही बोलतात आपण ही बोलता, भाजी आज पारंपरिक पद्धतीने करूया त्यासाठी श्रावणगेवडा वाल हरभरा गाजर वटाणा वांग चाकवत आणि शेंगदाणे ही भाज्या आपल्याला घ्यायच्या त्याच्या व्यतिरिक्त इतरही तुम्ही फळभाज्या घेऊ शकता आता आपल्या त्याच्यामध्ये जे आपल्याला मिक्सर टा म्हणजे वाटण टाकायचं आहे पेस्ट त्याच्यासाठी कारळं दीड चम दोन चमचे दोन चमचे शेंगदाणे आणि एक चमचा आपल्याला तीळ हे आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं आहे आपण अगोदर शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे चांगले आपले लालसर भाजून घ्यायचे आहेच खरपूस शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातच आपल्याला काळे तीळ आणि सपेदतीळ म्हणजे कारळं आणि तीळ हे आपल्याला पुन्हा एकदा त्याच्यात भाजून घ्यायचं आहे हे पण चांगले आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे भाजल्यानंतर आपल्याला साईडला काढायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण हे अगोदर आपन... बारीक करून घेऊया हे आपलं बारीक करून झालेलं आहे आणि ज्या कढईमध्ये आपण ते भाजून घेतलं त्याच कढईमध्ये पुन्हा मी एक पळी तेल घेतलेलं आहे एक पळीन थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे आणि आता आपण ती भाजी सगळ्या भाज्या एक एक करून आपण तेलामध्ये टाकून घेऊया आपल्याला गॅस थोडा मिडियम ठेवायचा आहे आणि ही भाजी आपल्याला तेलावरच परतून घ्यायची ह्याच्यामध्ये शे कांदा लसूण इतर पेस्टचा आपल्याला यूज करायची नाही आहे वापर करायचा नाही आहे ही भाजी तेलामध्ये जितकी तुम्ही परतून घ्याल तेवढी भाजीची चव अतिशय छान लागते आता आपण त्यामध्ये हळद मीठ आणि मसाला हे सगळं टाकून पुन्हा ती भाजी चांगली परतून घ्यायची आहे एक पाच मिनटं परतून घ्यायची आहे आपल्याला बारीक गॅसवर हे परतून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकणावर पाणी ठेवायचं आहे आपल्याला भाजीमध्ये पाणी नाही होतायचं आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे झाकण ठेवून पाच मिनटं ठेवायचं आहे कारण तेलामध्येच आपली ते भाजी शिजून होते झाकण ठेवल्याच्या नंतर ही पुन्हा आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे आपली भाजी एकदम मस्त शिजलेली आहे कलर ही एकदम छान दिसत आहे आपल्या भाजीचा आता आपण जी पेस्ट केलेली आहे शेंगदाण्याची तिळाची ती आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ती भाजी अशी परतायची आहे ही एकदम बारीक अशी मी पेस्ट केलेली आहे याची पुन्हा एकदा आपण छान असं परतून घेऊया ही भाजी चवीला अतिशय छान लागते याच्यामध्ये जास्त साहित्यही नाही वापरलेलं आहे मी खूप सुंदर लागते ही भाजी यी भाजी है, है यी भाजी ला ही भाजी आपली तयार झाली आहे आता याच्यावर आपण तीळ टाकून घेतले आहेत ही भाजी आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत म्हणजे भाकरीला तीळ लावून ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते ही भाजी अगदी पारंपरिक पद्धतीने कमी साहित्यामध्ये होणारी भाजी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी लाव आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू